मोक्याच्या क्षणी कविता करण्यात आठवल्यांचा हातखंड आहे असं काहीसं रविवारी घडलं जेव्हा ते पत्रकारांबरोबर राज्यातील सत्ता स्थापनेच्या गुंतागुंतीबद्दल बोलत होते. मुंबईमध्ये पत्रकारांसोबत संवाद साधताना युती सत्तेत येईल का या संदर्भात प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर रामदास आठवलेंनी उत्तर दिलंय, शिवसेनेला मंत्रिपद देणार आहोत 16 कारण उद्धव ठाकरेंवर आमचा आहे डोळा, अशी मजेदार प्रतिक्रिया आठवलेंनी दिली. आठवलेंच्या या उत्तरानं पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला. मी आणि गिरीश महाजन ज्याप्रमाणे चांगले मित्र आहोत त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हेही चांगले मित्र आहेत. माझ्या मते आठवडाभरामध्ये हे दोघेही एकत्र येतील आणि मंत्रिमंडळ स्थापन झालेलं दिसेल असा विश्वास आठवलेंनी बोलताना व्यक्त केला. महामहिम राज्यपाल यांना आमच्या चार पक्षाचा निमंत्रण भेटलं, त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया होतो, त्याविनायक भाटेकर होते, त्यानंतर आमचे भारतीय समाज पक्षाचे माधव नांदकर होते, त्याचबरोबर हरय क्रांती संघटनेचे सदाव होत होते, आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष उपेश तुरकर होते, सुरेश भाटसिंग होते आणि असे आमचे मंडळाने राज्यपालांची भेट घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये दोन विषय होते. एक विषय असा होता की भाजप आणि शिवसेनेचं भांडणसारखं चालू आहे आणि त्यामुळं सरकार काय लवकर म्हणत नाही आहे, वेळ निघून चाललेली आहे. महाराष्ट्रामध्ये मोठा ओला दुष्काळ पडलेला आहे, शेतकरी रडतायत, उद्धव झालेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही भांडत बसलेलो आहोत. तर एक तर आता शिवसेनेने काँग्रेस किंवा राष्ट्रवादी बरोबर युती करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि एक तर कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे सिंगल लार्जेस्ट पार्टीला निमंत्रण देण्याचा अधिकार महामहिम राज्यपालांना आहे आणि त्याची आठवण करून आम्ही त्यांना दिली आणि त्यांनी सांगितलं की हे लवकर करणं अत्यंत आवश्यक आहे. जर आमच्याकडे जर क्लिअर मेजॉरिटीचा दुसरा प्रस्ताव जर येत नसेल तर BJP सरकार बनवण्याच्या संबंधामध्ये निमंत्रण देण्याचा अधिकार राज्यपालांचा आहे, तो अधिकार नक्की मी अंमलात आणणार आहे आणि लवकरात लवकर देवेंद्र फडणवीस हे BJP नेते म्हणून त्यांची निवड झालेली आहे आणि मला त्यांनी सांगितलं की तुम्ही चांगले कवी आहात तर तुमच्या कवितामधून तुम्ही या दोघांचं मी मिटवा. तर आता मी तर सांगितलं की म्हणजे आम्ही सगळे म्हणत होतो की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हटवा, मग या दोघांचं कसं मिटवा? त्यामुळे या दोघांना आपण हटवलेलं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आणि आता त्यांच्याकडं पाहणं काही योग्यता नाही आहे आणि त्यामुळं ते म्हणाले बाबा आता माझं म्हणणं एवढंच आहे की शिवसेनेनी सत्ता मिळवण्यासाठी अनेक वर्षांपासून दिलेले आहेत धडे.